एपा असा दबाव टाकून राजकारण होत नाही. अनेक वर्ष मग काँग्रेसचं सरकार देशामध्ये होतं, त्यांच्या पण एजन्सीज होत्या, असं जर आपण म्हटलं तर ते एक आरोप करणं आहे, ते आरोप फोल आहेत. जिथे सत्यता आहे, जिथे न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागितली आहे केंद्रीय एजन्सीच्या विरोधात, तिथं न्यायालयाचा काय निकाल आहे? न्यायालयाचा निकाल जो आहे तो तर मला वाटतं अत्यंत सूर्यप्रकाश एवढं सत्यता आहे. त्याच्यामुळे जिथे चुकीच्या घटना घडल्या आहेत त्या चुकीच्या घटनांना पाठीशी घालण्यासाठी काहीतरी असा आरडा ओरडा करणं चुकीचा आहे. शरद पवार साहेबांना सांगावं लागलं काय झालं ते मी पवार साहेबांची प्रवक्ता नसून भाजपच्या पक्षाच्या तर त्याला मी विटनेस केलेलं नाही आणि ते फार मोठे लोक आहेत तर त्यांच्याविषयी मी भाष्य करणं बरोबर नाही. पण आमचा माझं असं मत आहे, आमचा संघर्ष कोणा व्यक्तीशी कोणत्या एकट्या पक्षाशी नाही, आमचा संघर्ष या प्रवृत्तीशी आहे. आता महाविकास आघाडी जी आहे ज्या पद्धतीने कारभार चाललाय त्या कारभाराशी आमचा संघर्ष आहे आणि तो कारभार जो करतो त्याच्याशी आहे. एक तर भ्रष्ट आणि कारभार आहे, मंत्र्यांच्या प्रतिमेबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहे, मंत्र्यांवर असंख्य आरोप असून आणि त्याबद्दल न्यायालयाचे अनेक ठिकाणी निर्णय असून सुद्धा मंत्र्यांना तसंच मंत्रिमंडळात ठेवण्याचा त्यांचा अट्टा आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी त्यांच्या मध्ये संवेदनशीलता संपलेली आहे, अशा पद्धतीने ते काम करतायत. आणि मला वाटतं राजकारणामध्ये एक चांगला पायंडा घालून देणारा पुरोगामी महाराष्ट्र राज्य, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं मंत्रिमंडळ, दागी मंत्रिमंडळ, हे मला वाटतं आता या आघाडी सरकारचं आहे. मी एक बातमी म्हणून त्याच्याकडे बघते, जसं त्यांना अपेक्षित आहे तसंच बघते. काल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस होता आणि मला वाटतं ते स्थापना दिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले असावेत असं मी असं माझं मत झालं. काय गोपीचंद, पवार साहेबांची कोणती भेट ही वेगवेगळ्या कंगोऱ्यांचीच असते. आणि मोदीजी आणि त्यांचा संबंध हे जग जाहीर आहेत आणि एक प्रधानमंत्र्यांकडे एखादा देशाचा विषय घेऊन जायला काही हरकत नाही. ते तुम्ही आता गेस करत राहा, हेच अपेक्षित असावं.